छगन भुजबळांच्या येवला लासलगाव मतदार संघात त्यांनाच दौरा करणं हे महाग पडलंय. सकल मराठा बांधवांकडून काळे झेंडे दाखवत रस्त्यावर गोमूत्र शिंपडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय. येवल्याचे आमदार तथा राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ हे येवल्यात दौऱ्यावेळी आले होते. यानंतर ते अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येवला लासलगाव मतदारसंघात दौरा करण्यासाठी निघाले. परंतु त्यांना सकल मराठा समाज बांधवांनी विंचूर चौफुलीवर चक्का जाम करून काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला. परंतु मराठा समाजाकडून प्रचंड विरोध होत आहे ही गोष्ट लक्षात घेऊन तेथून मार्ग बदलून जळगाव नेऊर मार्गे पाटोद्याकडून रवाना होत येवला तालुक्यातील कातरणी व सोमठाणदेश या गावांमध्ये नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी गेले. परंतु तेथे गाव बंद ठेवण्यात आलं. ज्या शेतकऱ्यांची पाहणी करण्यासाठी आले होते ते शेतकरीच घरी नसल्याची माहितीही शेतकऱ्यांकडून देण्यात आली. येवला मतदारसंघात दौरा करत असताना त्यांना प्रचंड मोठा रोषाला सामोरं जावं लागलंय. सोमठाणदेश येथे ज्या रस्त्यावरून छगन भुजबळ यांच्या गाड्या गेल्या त्या रस्त्यावर गोमूत्र शिंपडून तसेच शेणाची सारवण करून हा रस्ता साफ करण्यात आलाय. तर लासलगाव जवळील कोटमगाव येथे त्यांना प्रचंड काळे झेंडे दाखवून त्यांच्या गाड्यांपुढे सकल मराठा बांधवांनी घोषणाबाजी केली. एकंदरीतच छगनराव भुजबळ यांना त्यांच्याच मतदारसंघात सकल मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. गेल्या काही दिवसांपासून मनोज सरांगे पाटील व छगनराव भुजबळ यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहे. त्यातून भुजबळ यांना ठिकठिकाणी मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागतोय. त्यांच्याच येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात अर्धवट दौरा सोडून त्यांना नाशिककडे प्रस्थान करावं लागलंय. शांततेच्या संयमाच्या मार्गाने आपण जे काळे झेंडे दाखवण्याचं कार्य करत होतो विंचूर चौफुली येथे असंख्य मराठा समाज एकत्र झाल्यानंतर भुजबळ साहेबांनी त्यांचा रस्ता बदलला. हा आपला मराठा समाजाचा विजय. एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा, मराठा रक्षण आमच्या हक्काचं. एवढा खटाटोप चालू आहे किती दिवसापासून. मराठ्यांना कोणती समाविष्ट करून घेऊ नका, आरक्षण देऊ नका. सगळं महाराष्ट्र पाहतो, सगळं जग पाहत आहे. कधी विरोध करताय, जाती जातीमध्ये पेट निर्माण करू राहिले. आणि इतक्या दिवस दुष्काळ पडला तेव्हा पाहायला वेळ नव्हता त्यांना. आता एक काहीतरी स्टंटबाजी करून आणि ते जाऊन आणि काही शेतकऱ्याची मदत वाढणार नाही फार. एखाद्याला 50,000 मिळणार, शासन देणार नाही. हे गेलं तर 2 लाख भेटल असं काही प्रकार नाहीये. हे फक्त राजकीय स्वार्थासाठी दौरे चालू आहे. हे याच्यामध्ये कुठेही त्यांना सहानुभूती शेतकऱ्यांची नाहीये असं एकंदरीत प्रकार आहे. आणि हे शेतकऱ्याला मलम लावायला नाही, शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळायला गेलेले. सर्व मराठा कुणबी शेतकऱ्यांच्या मलम लावण्याच्या ऐवजी मीठ चोळू राहिले. आमच्या पिढ्यानं पिढ्या बोरांची नुकसान करीत आले आणि याच्या पुढे पण नुकसान करण्याचा हेतू नाही. कसे प्लॅनिंग करता येईल हे त्यांच्या डोक्यात दृष्टिकोन आहे. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला.